बदलापूर शहरात गेल्या 2 दिवसापासून फेरीवाले आणि रिक्षा चालक यांच्यात वाद सुरू आहे। या वादाचा नवा अध्याय आज पाहायला मिळाला, कारण रिक्षा चालकांच्या त्रासाला वैतागून आम्हाला बसण्यासाठी एखादी हक्काची जागा द्या अशी मागणी करत फेरीवाल्यांनी थेट बदलापूर पालिकेवर धडक दिली आहे। बदलापूर स्टेशन परिसरात रिक्षा चालकांनी अवैधरित्या रिक्षांची दुसरी रांग लावायला सुरुवात केली आहे, तर याच जागेवर फेरीवाले सुद्धा बसत असल्यानं या जागेवरून फेरीवाले आणि रिक्षा चालक यांच्यात मंगळवारी रात्री वाद झाला। त्यानंतर बुधवारी सकाळी बदलापूर पालिकेनं फेरीवाल्यांवर कारवाई केली, मात्र या कारवाई दरम्यान सुद्धा फेरीवाले आणि रिक्षा चालक यांच्यात वाद झाला। यानंतर पालिकेनं फेरीवाल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा रिक्षांचा बंद पुकारण्याचा इशारा रिक्षा संघटनेनं दिला। तर यावर फेरीवाल्यांनी गुरुवारी थेट बदलापूर पालिकेवर धडक देत आम्हाला आमच्या हक्काची जागा द्या अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली। 2014 ज्या कायद्याप्रमाणे आम्हाला हक्काचं जागा मिळणं आहे किंवा आमचं सर्वे करून आम्हाला आयडेंटिटी कार्ड देणार आहे, ते त्या गोष्टी जर तुम्ही केलात तर ते म्हणाले की आम्ही करू, आम्ही सर्वेचं काम झालेलं आहे, होत आलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही सर्वे करून जे काही रूल्स रेग्युलेशनमध्ये होतं आहे त्या पद्धतीने आम्ही करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। या सगळ्यावर लवकरात लवकर वाहतूक विभागाशी बोलून रिक्षा चालक फेरीवाले या दोघांच्याही हितासाठी सुवर्ण मध्य काढला जाईल अशी प्रतिक्रिया बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे। सोबतच सर्वांनी शिस्त पाळण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे। काल सकाळी रिक्षा चालक आणि काही फेरीवाले यांच्यामध्ये जे काही वाकयुद्ध झालं त्याच्यामध्ये नगर परिषदेने तूर्तास्तरी त्या ठिकाणी जाऊन कोणाला अडचण होणार नाही अशा पद्धतीनं तिथं कारवाई केलेली आहे, परंतु यासाठी थोडं लॉंग टर्म आणि सर्वंकष निर्णय घेण्याचा नगर परिषदेचा मानस आहे। याबद्दल वाहतूक शाखेशी माझं बोलणं चालू आहे आणि त्या ठिकाणी रिक्षा चालक असतील किंवा फेरीवाले असतील यांच्यासाठी सुवर्णमध्य काढून मार्ग काढण्याची नगरपालिकेची भूमिका आहे। बदलापूर स्टेशनच्या दोनही बाजूंना फेरीवाले आणि रिक्षा चालक हे दोघेही वाहतूक कोंडी निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरताना पाहायला मिळतात, त्यामुळे या दोघांनी सुद्धा शिस्त पाळली तर त्याचा कोणालाही त्रास होणार नाही। अजय जोशी, ABC News, बदलापूर।